ऊसदरा बाबत सोमवार दिनांक 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निश्चित तोडगा निघेल असा दावा नामदार सुभाष देशमुख यांनी केलाय. गेल्या 15 दिवसांपासून ग्रामीण भागात ठिकठिकाणी ऊस दराबाबत आंदोलन सुरू आहे, मात्र दराबाबत अजूनही तोडगा निघत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये तोडगा निघाला नाही. गेल्या 2 दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांनी एसटी बसवर दगडफेक केली. दिवसेंदिवस ऊस दराबाबत आंदोलन चिघळत असून यावर कधी तोडगा निघणार हा प्रश्नच आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून या बैठकीत दराबाबत निश्चित तोडगा निघेल असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय. मला या निमित्तानं सर्व शेतकरी उत्पादक असतील, कारखानदार असतील, या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपणच या बाबतीमध्ये सगळ्यांनी तोडगा काढले पाहिजे. तुम्हाला जेवढं परवडते तुम्ही दिलं पाहिजे. शेतकऱ्यावर ते अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांची लूट होणार नाही, या बाबतीत सर्व कारखानदारांनी लक्ष दिलं पाहिजे. पण आम्ही मात्र FRP बाबतीत कमी राहणार नाही. पण आपण जास्तीचा राज्य सरकार त्यांना आग्रह करू शकत नाही, त्यांना विनंती करू शकतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा मी कालसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये मी बैठक जिल्हाधिकारी महोदयाने घ्यायला लावली होती, कारण मी एक सोलापूर जिल्ह्याचा सहकार मंत्री आहे, राज्याचा पालक म्हणजे सहकार मंत्री आहे. पण माझ्यावरती जे आक्षेप केले जातात मी सोलापूरच्या बाबतीत मुद्दाम कारखान्याच्या बाजूने माझी विनंती आहे. 2 कारखान्यासाठी मी महाराष्ट्रातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावरती अन्याय करत ही अवलाद माझी नाही. मी नक्की म्हणून मी काय म्हटलं जिल्हाधिकारी महोदयांना, तुम्ही बैठक घ्या, तुम्ही तोडगा निघत असेल तर तुम्ही काढा. साखरेचे अनियमित दर, उत्पादन खर्चासाठी पतपुरवठ्याबाबतचं बँकेचं धोरण यामुळे कारखानदारांसमोरही अनेक समस्या आहेत. त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेऊन इतर जिल्ह्यांप्रमाणे ऊस दराबाबत तोडगा काढून शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. कारखाने बंद ठेवणं अथवा ऊस दुसऱ्या जिल्ह्यात पाठवून देण्याबाबतची भूमिका योग्य नसून दराबाबत तोडगा निघून शेतकऱ्यांना किफायतशीर दर देणं महत्वाचं असल्याचंही सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकरी प्रतिसाद देतील का या प्रश्नाचं उत्तर सोमवारच्या बैठकीतच स्पष्ट होणार आहे.